महाश्वेता। सुधा ने शय्या गृहाच्या दारातून आत डोकावून म्हटले, ऐकलं का? छातीवर उघडे पुस्तक उपडे ठेवून पलंगावर वामकुक्षी करत असलेल्या माधवला जाग आली, पण दुपारी उशिरा जेवलेल्या मिष्टान्नाच्या जडत्वाने आणि शिशिरातल्या चार प्रहरीच्या सुखद गारव्याने त्याचे शरीर सुस्तावले होते, डोळे अगदी भारावून गेले होते। जाग आली तरी झोपेची गुंगी जाईना, डोळे न उघडताच त्याने म्हटलं, हे बघा, आम्ही की नाही कात्यायनीला चाललोय। अन हे पहा, आपला कापडवाला लुगडी खण घेऊन येईल, तर दिवाणजींना म्हणावे। इश्य, हे काय सारखं आपलं? डोळे उघडा ना। पलंगाजवळ जाऊन तिने त्याच्या छातीवरची इंग्रजी कादंबरी मुद्दामच जरा धसमुसळेपणाने उचलली। त्याबरोबर माधवने डोळे उघडले, पत्नीकडे दृष्टी वळवताच त्याची नजर तिच्यावर खिळून बसली। जरीची नवीन साडी परिधान करून आणि मोजकेच पण ठेवणीतले मोत्यांचे दागिने चढवून सुधा कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीने मोठ्या थाटामाठात उभी होती। सुधा अतिशय सुंदर होती। तिच्या निसर्गदत्त सौंदर्याला नाव ठेवायला तीळ मात्र कुठे जागा नव्हती। त्या सौंदर्याची शोभा वाढविणारा उंच सडपातळ बांधाही ब्रह्मदेवाने तिला बहाल केला होता। या जन्मजात अनुपम रेखीव सौंदर्यामुळे एका अगदी सामान्य पोस्ट मास्तरची ही मुलगी हिरवळच्या श्रीमंत इनामदार देशपांड्यांच्या घरात छोटी सून म्हणून आली होती। पत्नीकडे टक लावून पाहत माधवने म्हटले, वा, आज काहीतरी विशेष दिसतंय। तिच्या सलच्च्या ओठांवर हसू फुटले। या चार चौकी वाड्यात काहीही विशेष असले तरी त्याची दाद या धाकट्या इनामदारांना नसते, नव्हे ते कधी दादच घेत नाहीत। घरच्या कारभारात आपला नवरा कधी मन घालीत नाही। पुस्तके वाचण्यात आणि बी बियाण्यांचे कसलेसे संशोधन करण्यात त्याचे चित्त अष्टप्रहर गुंतलेले असते, हे ती लग्न होऊन आल्या दिवसापासून पाहत होती। तिने हसू दाबून म्हटले, दुपारी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन बासुंदीपुरीचं जेवण जेवलात ते तरी आठवतंय का? वा, आठवतंय म्हणजे त्या मिष्टान्नाची सुस्ती अजून या शरीरावर रेंगाळते आहे ना। पण मिष्टान्न ही आपल्या वाड्यातली रोजची मामूली बाब आहे। गावातल्या सामान्य लोकांसारखी खास सणासुदीला होण्याइतकी अपूर्वाईची गोष्ट थोडीच आहे। त्याच्या वैभव वक्तव्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नव्हती। हिरवळचे इनामदार देशपांडे म्हणजे एक बडे आसामी होते। इनामदारांचे हे घराणे हिरवळच्या पंचक्रोशीत फार प्रसिद्ध आणि मोठे पिढीजात होते। पिढ्यानपिढ्या चालत आलेले वैभव आता दर पिढीबरोबर कमी होत चालले होते हे खरे, पण तरीसुद्धा जुना खानदानी रुबाब मात्र कायम होता। सध्याचे इनामदार तात्यासाहेब माधवचे वडील बंधू हे देवकार्य करण्यात, ब्राह्मण भोजने घालण्यात आणि सगळी धर्मकृत्ये पूर्व परंपरेनुसार यथासांग चालविण्यात मुळीच कसूर करत नसत। घराण्याचे उपाध्याय वासू भटजी वाड्यात विविध खर्चिक धर्मविधी करण्यात सदोदित गुंतलेले असत। त्यातल्या कित्येक धर्मकृत्यांचा कार्यकारण भाव खुद्द तात्यासाहेबांनाही माहीत नसे, पण घरातला कारभार एक छत्री चालविणाऱ्या धाकट्या काकूंच्या मर्जीला मान देण्यासाठी असो, पुत्रप्राप्ती प्रित्यर्थ असो, अगर घराण्याची जुनी प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी असो, किंवा गाव लोकावर आपली छाप पाडण्यासाठी असो, अगर बाहेरच्या रंगढंगात नादावल्यामुळे खरे सांगायचे म्हणजे या सगळ्या संकलित करणांसाठी धार्मिक कार्यात होणारा योग्य अयोग्य खर्च ते बिन तक्रार मंजूर करीत। असे करण्यात त्यांचे एक धोरणही होते, कारण अशा धर्मकृत्यांमुळे
त्यांच्या प्रतिष्ठेला चांगले संरक्षण मिळत होते आणि नावलौकिक वाढत होता। शिवाय गावातल्या कुठच्याही सामाजिक कार्याला ते सक्रिय मदत करीत असत, त्यामुळे लोकप्रियताही त्यांच्या वाट्याला भरपूर येत असे। माधवच्या वैभव प्रदर्शनात अतिशयोक्ती नव्हती, पण कौतुकाची पुसटशी सुद्धा छटा नव्हती। उलट उपहासाची तीव्रता मात्र भरपूर होती। पण तिकडे दुर्लक्ष करून सुधाने म्हटले, मिष्टान्न खाऊन का होईना, ब्राह्मणांचे आशीर्वाद एकदांचे सफल होऊ देत आणि बाळाला दीर्घायुष्य लाभू दे। जाऊबाईंच्या आतापर्यंत 5 खेपा होऊन एकही मूल जगलं नाही, आणि 5 खेपेला मुलीच होत्या म्हणे असं ऐकते की गेली 10-15 वर्ष जाऊबाई मुलगा व्हावा म्हणून नित्य नवसयासायास आणि व्रतवैकल्य करत आहेत। इतकी वर्ष देव पाठ फिरवून कुठं बसला होता, तो आता एकदाचा सन्मुख झालाय। अन तिच्या सहानुभूतीला गंभीरपणे साथ द्यायची सोडून माधव एकदम हसला। धर्मकार्य व्रतवैकल्य हे सारे अवडंबर त्याला हास्यास्पद वाटते। देवधर्मावर त्याचा विश्वास नाही हे सुधाला माहीत होते। तिने निषेध दर्शवून म्हटले, तुमची कुठच्याच गोष्टीवर श्रद्धा नाही। त्याने हसून म्हटले, हे मात्र साप खोटं, अगदी श्रद्धेशिवाय माणूस जगूच शकत नाही। श्रद्धा हा माणसाचा श्वास आहे, श्रद्धा हा माणसाचा प्राण आहे। श्रद्धे वाचून माणूस म्हणजे पुरे झाली चेष्टा। ज्याची देवावर श्रद्धा नाही, चेष्टेच्या स्वरात गांभीर्य आणत त्याने मध्येच म्हटले,